छंदांशी करू गट्टी, कोरोनाला देऊ सुट्टी। लॉकडाऊन मुळे सगळ्यांच्या घराचे दरवाजे बंद असले तरी मनाचे दरवाजे उघडे आहेत, म्हणून मी आणि आई सकाळी सकाळी वर्कआउट रुटीन फॉलो करतो। मला आई नवीन नवीन पदार्थ बनवायला शिकवते आणि दिवसभरात मी नवीन ऑनलाइन कोर्सेस पण शिकते। मी माझे छंद जोपासते, पुस्तकं वाचते आणि यूट्यूबवरून कीबोर्ड शिकते। चला तर मग देशाला जिंकूया, कोरोनाला हरवूया आणि घरातच राहूया। लॉकडाऊनच्या काळात मी सत्यमकडून हार्मोनियम शिकले आणि मी माझ्या मम्मीकडनं 3D ड्रॉइंग आणि स्केचेस शिकलो। स्टे होम, स्टे सेफ एंड फाइट अगेंस्ट कोरोना। जब ये मुसीबत के दिन चले जाएंगे तब एक मुलाकात चाय के नाम करेंगे। वो दिन जल्दी आए हम वेट करेंगे, फिलहाल तो घर में ही रहेंगे। Stay home, stay safe. Quarantine days, lockdown, no problem. आम्ही आमचा वेळ अशा प्रकारचे गेम्स खेळून घालवतो, जसं की बुक्स वाचतो, मी माझ्या बाबांसोबत चेस खेळतो, हाऊजी मी माझ्या आई आजी सोबत खेळतो, पत्ते खेळतो, ब्रेन विटा खेळतो, ड्रॉइंग्स काढतो। नमस्कार, माझे नाव समीकरण। मी आज तुम्हाला सांगणार आहे की मी लॉकडाऊन मध्ये शिकली काय। तर लॉकडाऊन मध्ये मी शिकली मराठी बोलायचं, माझी मातृभाषा हिंदी आहे। मी आता 7वी शिकते। माझ्या शाळेचं नाव मनपा शाळा क्रमांक 18 आनंदवली नाशिक आहे। जसं तुम्हाला माहित आहे जगभर कोरोना व्हायरस चालू आहे। कोरोना व्हायरसमुळे आपल्या शहरात पडलेला आहे लॉकडाऊन। लॉकडाऊनच्या काळात घरचं बाहेर निघणं शक्य नाही, म्हणून मी तुम्हाला आज घरीच मास्क बनवायला शिकवणार आहे। शाळेचे नाव मनपा शाळा क्रमांक 18। आपल्या भारत देशामध्ये सध्या कोरोना व्हायरस पसरला आहे। आपले पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजींनी जी सूचना आपल्याला सर्व भारतीयांना दिली आहे त्याचं पालन करून मी घरात बसून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू शिकत आहे। शाळा क्रमांक 18 येथे येता 7वी मध्ये शिकते। कोरोनाची साथ चालू असल्यामुळे सर्व शाळांना सुट्टी आहे आणि या सुट्ट्यांमध्ये मी माझ्या पप्पांकडून इंडिया फाइट्स कोरोना। घर में रहो, सुरक्षित रहो। लेट्स फाइट कोरोना। आपण आपल्या स्वतःची काळजी घेऊया, कुटुंबाची काळजी घेऊया, देशाला सहकार्य करूया, घरी राहू आनंदात राहू। इंडिया फाइट्स कोरोना। घरीच राहू, सुरक्षित राहू। कृपया सगळ्यांनी घरातच राहा, सुरक्षित राहा। बी होम, बी सेफ। माझा भारत जिंकणार। हो, नक्कीच जिंकणार। घरात राहू, सुरक्षित राहू। आम्हा लहान मुलांची, मोठ्या माणसांना कळकळीची विनंती आहे, कृपया घराबाहेर जाऊ नका,
आम्हाला वाचवा, पृथ्वीला वाचवा आणि आधी स्वतःला वाचवा. We all children want to make our future bright and make our country best. We want to fulfill our dream, but today our lives are in your hands. So today youngers are requesting elders give fight to corona. And for it, please stay at our home. Take care of you and your family. Mummy, Papa, Uncle, Auntie, trust me, for whole world you are a person, but for your family you are the whole world. So please take care, stay at home. मी तुम्हाला रिक्वेस्ट करतोय की घरी रहा, सुरक्षित रहा. प्लीज स्टे ॲट होम. जय 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 शहरों में रौनक आएगी, फिर से गांवों में